नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते नवी मुंबईतील झोन 360 फिटनेस सेंटर या सर्वात मोठ्या व्यायाम शाळेचे उद्घाटन। 27 जानेवारी 2021 ही सुरुवात आणि सुरुवातीलाच लोकांनी आपल्या आरोग्यपूर्ण जीवनाचा निग्रह केला आहे, त्यासाठी अगदी नव्या कोऱ्या अशा निट्रोच्या झोन 360 फिटनेस सेंटरचे उद्घाटन झाले आहे। नवी मुंबईतील ही सर्वात मोठी व्यायामशाळा असून या व्यायामशाळेचे उद्घाटन नवी मुंबईचे लोकप्रिय नेते आमदार संदीप नाईक, बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते झुल्फी सैयद, अनुपम सिंह राजपूत आणि प्रबोधन डावखरे यांच्या हस्ते झाले। यावेळी निरंजन डावखरे, मंदार केनी, सोनिया डावखरे आणि निखिल म्हात्रे हे इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते। यावेळी बोलताना संदीप नाईक म्हणाले, कोविड या साथीच्या रोगाने आपल्या सर्वांनाच निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले आहे। अशावेळी सर्व सुविधांनी आणि अत्याधुनिक अशा वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही व्यायामशाळा सर्वच वयोगटातील लोकांना एक वरदान ठरणार आहे। झोन 360 फिटनेस सेंटरमध्ये अमेरिकन फिटनेस सामग्री उपलब्ध असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे। त्याद्वारे व्यायामाची आवड असलेल्या ग्राहकांना परिपूर्ण आणि परिणामकारक असा अनुभव मिळणार आहे। या व्यायामशाळेमध्ये योग, झुंबा, मार्शल आर्ट्स, किक बॉक्सिंग, बॉलिवूड डान्स अशा इतर सुविधासुद्धा उपलब्ध असणार आहेत। हे एक अत्याधुनिक असे फिटनेस सेंटर असून ते सर्वसामान्यांसाठी अगदी माफक दरामध्ये उपलब्ध असेल। आम्ही लवकरच फ्रँचाईज पुणे आणि दिल्ली येथे सुरू करणार आहे, असे उद्गार झोन 360 फिटनेस सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री प्रबोध डावखरे यांनी काढले। झुल्फी सैयद म्हणाले, आज शारीरिक तंदुरुस्त अधिक महत्त्वाची ठरत आहे, अशा वेळी झोन 360 फिटनेस सेंटर हे सर्वसामान्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे। त्याचवेळी कोविड-19 पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि आरोग्य सुविधाची काळजी घेतली जाणार असून त्याद्वारे लोकांना त्यांच्या व्यायामाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होणार आहे, कारण येथे व्यावसायिक प्रशिक्षक आणि उच्च तंत्रज्ञानाने युक्त अशी ही साधन सामुग्री सुद्धा उपलब्ध आहे। कोविड-19 अनुषंगाने सुरक्षेची जी मार्गदर्शक तत्वे घालून दिली गेली आहेत त्यांना अनुसरून येथे सर्वसमावेशक आणि सामाजिक अंतर पाळत व्यायाम जागा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत। या फिटनेस सेंटरमध्ये ओपन एअर स्टुडिओ सुद्धा असून त्यामुळे खुली हवा उपलब्ध होणार आहे। दर तासाला केली जाणारी स्वच्छता, आरोग्यपूर्ण वातावरण आणि मास्कचा अनिवार्य वापर या गोष्टीसुद्धा या फिटनेस केंद्रामध्ये अनिवार्य केल्या गेल्या आहेत। प्रबोध डावखरे यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही 12वीची नवी मुंबईमध्ये झोन 360 मी मनापासून स्वागत करतो। अत्यंत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगलं तंत्रज्ञान, चांगले ट्रेनर्स आणि फिटनेस करता ज्या गोष्टीची आवश्यकता होती, ज्या इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता होती, ते प्रबोध डावखरेंच्या माध्यमातून नवीन मुंबईमध्ये आज सुरू झालेलं आहे। अनेक दिवसापासून त्यांच्याशी माझी चर्चा होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिम सुरू केल्यानंतर जिमच्या अनुषंगानं, फिटनेसच्या अनुषंगानं त्यांचा असलेला अनुभव, एक चांगली फॅसिलिटी नवी मुंबईमध्ये आज सुरू झालेली आहे। आज जरी ही त्यांची पहिली जिम नवी मुंबईमधली असली तरी मला विश्वास आहे डावखरे साहेब येणाऱ्या वर्षामध्ये अजून एक सुसज्ज अशी जिम नवी मुंबईमध्ये आणखी सुरू करतील असा माझा विश्वास आहे। आज या संपूर्ण धक्काधक्कीच्या जीवनामध्ये फिटनेस हा स्पोर्ट्समॅन करता किंबहुना फिल्म स्टार करता हा यापुरता मर्यादित न राहता फिटनेस ही आता गरज बनलेली आहे। आपल्याला जर चांगलं आयुष्य जगायचं आहे तर आपल्याला फिटनेस हा ठेवला पाहिजे आणि फिटनेस हा फक्त श्रीमंतांकरता नाही तर स्पोर्ट्समॅन करता नाही तर कॉमन मॅन करता देखील तितकाच महत्त्वाचा आहे। या करोनाच्या कालावधीमध्ये फिटनेसचं महत्त्व हे आपल्या सर्वांना कळून चुकलं आहे। इतर क्षेत्रांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये माणूस हा खर्च करत असतो, प्रत्येक माणसाचं वय वाढतं तसं त्याचा अनुभव वाढतो आणि त्याच्याबरोबर त्याच्या ओळखी पण वाढतात, परंतु वाढता वयाबरोबर फिटनेस कमी होत असतो आणि फिटनेस हा टिकवणं गरजेचं आहे।
प्रबोधजी डावखरे यांचं जरी हे फिटनेस हे क्षेत्र व्यवसाय म्हणून असलं तरी त्यांना नेहमीच एक फिटनेस पॅशनेट व्यक्ती म्हणून मी नेहमीच बघितलेलं आहे. वसंतजी डावखरे साहेब हे आदरणीय नाईक साहेबांचे सहकारी मित्र, त्याचबरोबर निरंजनजी डावखरे, प्रबोधजी डावखरे हे माझे मित्र, हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असले तरी ह्यांचे संस्कार हे खूप चांगले आहेत आणि नव्या नव्या गोष्टी आपल्या परिसरामध्ये आणणं, नव्या गोष्टी शिकणं आणि नेहमीच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या परिवाराचा नेहमीच राहिलेला आहे. आज नवी मुंबईमध्ये द झोन 360 मी मनापासून स्वागत करतो. या फॅसिलिटीचं खूप उपयोग या नवी मुंबईतील सर्वच नागरिकांना होईल आणि अजून येत्या दिवसांमध्ये त्यांच्या अनुभवाच्यानुसार अजून चांगलं त्यांचं अजून एक युनिट नवी मुंबईमध्ये लवकरच सुरू होईल अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. त्यांच्या नव्या मुंबईतल्या सुरू झालेल्या पहिल्या वेंचर करता मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. इसकी अभी ये COVID-19 के बाद तो बहुत सबसे ज्यादा जरूरत है, क्योंकि आपने देखा होगा इम्यूनिटी के लिए जब तक वैक्सीन नहीं आया था तब फिटनेस ही आपका बचाव कर रहा था आपकी इम्यूनिटी बूस्ट करने के लिए. ठीक है, अभी मैं तो कहता हूँ कि ये कोविड के बाद उल्टा फिटनेस की अवेयरनेस और डबल ज़्यादा बढ़ गई है. ठीक है, और उसमें अभी हमने क्या किया है, ये जोन 360 जो हमारा मॉडल है ये अफोर्डेबल फिटनेस है. फिटनेस फॉर ऑल आपने देखा होगा, उसका टैगलाइन है. उसमें क्या होता है कि अफोर्डेबल फिटनेस है, मतलब सामान्य इंसान भी इसको इजीली अफोर्ड कर सकता है. हमारा जो पहले जो पेरेंट ब्रांड था नाइट्रो, वो थोड़ा सा लग्जरियस था, ज़रा थोड़ा सा एक्सपेंसिव था, इसलिए सामान्य लोग उसको शायद अफोर्ड नहीं कर पाते थे. इसलिए हमने जोन 360 का क्रिएशन किया है. ये कोविड के पीरियड ही इसका जन्म हुआ है. कोविड को हराने के लिए ये एक हमारी तरफ से एक प्रयास है, ताकि हम लोगों की इम्यूनिटी और हेल्थ फिटनेस बढ़ा के लोगों को एक अंदरी मतलब इम्यूनिटी बढ़ा के मतलब कोविड से एक प्रोटेक्शन हो सकता है. कोविड ही नहीं, आगे भी जाके कुछ वायरस या कुछ बीमारियों से भी लड़ने की शक्ति और क्षमता देगा फिटनेस. हम उस उद्देश्य से हमने ये इसका आविष्कार किया है. विशेषता देखिए इस जगह की ये है कि इसमें ना आपको हर चीज़ मिलेगी, चाहे वो हाई इंटेंसिटी इंटरवल हो, योगा हो, जुम्बा हो, बॉलीवुड डांस हो, किकबॉक्सिंग हो, मार्शल आर्ट्स हो या वेट ट्रेनिंग हो. तो आपको हर चीज़, लेडीज़ के लिए भी डाइट न्यूट्रिशन, वेट लॉस, यहाँ पे आपको हर तरीके की सुविधा मिलेंगे. खुद का इसमें दिमाग लगा के उन्होंने ये सब सेटअप किया है और इतने कम स्पेस को भी इतना ब्यूटीफुली बनाना बहुत बड़ी बात है. इनफैक्ट ये नवी मुंबई की जो ऑडियंस है उनके लिए वन ऑफ द फाइनेस्ट प्रॉपर्टीज़ होंगी फॉर देयर हेल्थ के लिए, बिकॉज 2021 शुरू हुआ है, अभी कोविड से हम धीरे धीरे बाहर आ रहे हैं. इट इज़ अ रियलिटी चेक कि क्यों हमें ज़रूरी है अपनी हेल्थ का ख्याल रखना, बिकॉज जितना हम ज़्यादा अच्छा वर्कआउट करेंगे, अपना ख्याल रखेंगे, उतना ही हमारी इम्यूनिटी बहुत पावरफुल होगी. सर का एक बहुत अच्छा ये सपना है टू एक्सपैंड द चेन और उसका हिस्सा बनने का मौका मिले तो आई एम वेरी हैप्पी. फिटनेस मंत्रा है जस्ट टू लुक वेरी गुड ऑल द टाइम, सिर्फ फिल्मों के लिए ही नहीं बल्कि इन रियल लाइफ भी, और पॉजिटिव रहना ही मेरा फिटनेस मंत्र, बिकॉज जब मैं अपने दिमाग को इतना अच्छा ट्रेन करता हूँ कि दिमाग फिर मेरी फिजिक को बना के रखती है. अपील यही करूँगा कि प्लीज़ सगळे व्यसन सोडून द्या. सिगरेट आणि ड्रिंकिंगची जी हॅबिट असेल तुम्हाला तसं हे सगळं सोडून द्या, जिमला या. हे सगळं ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी बनवली आहे सरांनी आणि प्लीज मॅक्सिमम फायदा उठाइए इसका, बिकॉज फिटनेस का नशा सबसे बड़ा नशा है. जब हेल्थ इज़ वेल्थ जो बोलते हैं हम, वो एक एक्चुअल सही बात है. मैं हमेशा कहता हूँ कि पहले मैंने अपनी बॉडी को बनाया और उसके बाद मैं जो कुछ भी बनाऊँ मेरी बॉडी ने मुझको बनाया. तो सक्सेस के पीछे बहुत बड़ा एक हाथ होता है आपकी हेल्थ का भी. तो सर का जो ये बहुत बड़ा अच्छा सो बना हुआ है उस पर आप साथ दें. कम हियर, एनरोल एंड हैव अ नाइस वर्क. इतना इम्पॉर्टेंट है कोविड के बाद, अभी सबको रियलाइज भी हुआ है कि फिटनेस इज़ वेरी इंपॉर्टेंट. आई एम श्योर प्रमोद इज़ वेरी फेमस फॉर मेकिंग बिग जिम्स. ये भी हमारे मेरे हिसाब से बहुत बड़ी जिम है, बट प्रमोद के हिसाब से छोटी जिम है. बट आई एम श्योर दिस विल डू वेरी वेल एंड इट्स अ ब्यूटिफुल लोकेशन, वाशी है एंड फैंटास्टिक. आई थिंक इट्स डन अ ग्रेट जॉब. 24 घंटे में 2 घंटे मैं अपने आप निकालता हूँ. आई गो, आई स्वेट. फिटनेस बहुत इंपॉर्टेंट है आज के डेट में, हमें सब पता है. जिस तरह से अभी देश और पूरी दुनिया में जो हो रहा है, फिटनेस इज़ ऑलवेज फर्स्ट प्रायोरिटी. लोगों से उम्मीद, अपील, मैं चाह रहा हूँ कि सब लोग जिम ज्वाइन करें, क्योंकि अभी बाहर जाने का उतना मौका नहीं मिलता. एटलीस्ट काफ़ी सेफ है इधर, काफ़ी सैनिटाइज, ये वो जिस तरह से बनाए, इट इज़ वेरी वेल इक्विप्ड जिम. तो आई रिक्वेस्ट एवरीवन टू ज्वाइन द जिम एंड कीप योरसेल्फ फिट ऑलवेज.
मुंबईतनी नवीन जिमचं आज उद्घाटन झालं आहे आणि निश्चितपणे नवी मुंबईसाठी फिटनेस क्षेत्रामधलं एक नवीन कन्सेप्ट या इकडे प्रमोद डावखरे यांच्या माध्यमाने होत आहे आणि सगळ्यांना परवडेल, सर्वसामान्यांना आवडेल असं हा पूर्ण अनुभव आहे. माझी समस्त नवी मुंबईकरांना विनंती राहील की या अनुभवाचा त्यांनी बोध घ्यावा आणि याच्या माध्यमाने, या जिमच्या माध्यमाने स्वतःचं फिटनेस बघावं. कारण कोरोनाच्या या काळामध्ये आपण बघतोय की फिटनेस हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ही जिम निश्चितपणे आपल्याला फिट ठेवण्यासाठी चांगली काम करेल. आणि आज या जिमचं उद्घाटन झालं, या जिमच्या माध्यमाने सर्वसामान्यांना एक चांगली जिम जी त्यांनाही परवडेल अशा या कॉस्टमध्ये आहे आणि एक सर्वांना आवडेल असं एक सुंदर डेकॉर आणि सगळे इक्विपमेंट जर आपण बघितलेत तर नवीन तंत्रज्ञान या फिटनेस लाईनमध्ये आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना आवडेल अशी ही जिम आहे. या कोरोना काळामध्ये आपण बघितलं आहे की फिटनेस किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे या कोरोनाच्या काळामध्ये फिट राहण्यासाठी ही जिम निश्चितपणे एक चांगलं काम करेल. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा.